चोवीस तास एक पाऊल पुढे म्हणजे सत्ताधाऱ्यांना खुश करण्याकरता काही वेळेला ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी वागतात आणि अधिकारी वागतात मला असं वाटतं की ह्याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून समाजामध्ये बाळा म्हटलं तसं की दोन चाक आहेत आपण तर समाज चालवतो केवढी जबाबदारी आपल्यावर एक कुटुंब नाही चालवत एक घर नाही चालवत एक छोटासा व्यवसाय नाही चालवत आपण सगळा समाज चालवतो आणि समाजामध्ये वेगवेगळ्या स्वभावाचे विचारांचे कोणी तापट असतो कोणी शांत असतो कोणी काही वागत असतो त्यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन आपण जेव्हा बरोबर जातो तेव्हाच आपण नेता ठरतो ह्यांना बरोबर घेऊन जाऊ शकलो नाही आम्ही आता अनेक पोलीस अधिकारी किती चांगले वागतात काही पोलीस अधिकारी आम्हालाही माहिती आहे कसे वागतात मग आम्ही त्याला विचारलं काय रे बाबा तू असं केलं साहेब काय सांगू तुम्ही तरी समजून घ्या आम्ही काय हुकमाचे गुलाम आहोत आम्हाला असं केलं आम्हाला तसं केलं काही वेळेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं म्हणून असंही वागलो असंही आम्हाला पोलीस अधिकारी सांगतात आणि म्हणून मला असं वाटतं की नेहमी एक मराठीतलं वाक्य आपण काय कोणाला समजून सांगण्यापेक्षा समजून घेऊ लागलो तर हे सगळे प्रश्न लवकर सुटतील आणि म्हणून आमच्यासारखे लोकप्रतिनिधी नेहमीच सगळ्यांना समजून देण्याचा प्रयत्न करतात म्हणून एक आगळं वेगळं आदराचं स्थान राहतं आणि म्हणून माणूस चुकला तर त्याला क्षमा करावी असा आहे चूक माणसाला एकदा लक्षात आली आणि पश्चाताप झाल्यानंतर पश्चातपासारखं प्रायश्चित्त नसतं लक्षात ठेवा आणि म्हणून आपण कायदा हातात घेणं हे तर बरोबर नाही आपलं वागणूक अशी पाहिजे भले मतो अधिकारी असो किंवा लोकप्रतिनिधी असो मी मगाशी म्हणलं तसा आपला आदर्श समाजात असला पाहिजे आणि आदर्श हा नावाची पाटी लिहून लोक ठेवत नाहीत आपल्या व्यवहारातनं आणि वागण्यातनं ठेवतात आणि म्हणून ह्याला कृपा करून राजकीय स्वरूप देऊ नये असं मला आता वाटतं बिलकुल साधारणपणे सर्व पक्षांनी याचा निषेध केलाय धिक्कार केलाय आणि ह्याला काहीतरी राजकीय गणित द्यायचा हा त्या पक्षाचा आमदार हा त्या पक्षाचा आमदार काही आमदारांच्या अनुभवाचा परिणाम असतो थोडा कमी अनुभव असतो काही ना एकंदर समाजात वागताना राग लवकर येतो तो शांत करायला आम्ही शिकवलं पाहिजे असं मला वाटतं तर आम्ही सिनियर असू तर आणि म्हणून एक चांगलं वातावरण समाजामध्ये ठेवण्याची पहिली जबाबदारी लोकप्रतिनिधींची बिलकुल आणि ती त्याच्या खालोखाल दुसरं चाक आपण ज्याला म्हणतो या शासकीय कर्मचाऱ्यांची आणि हे दोघं जण जर नीट वागले तर मग समाजाला एक चांगलं दिशा मिळेल असं मला वाटतं आणि म्हणून आजचा प्रकार दुर्दैवी त्याचं मी समर्थन करत नाही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांकडनं आम्ही स्पष्टीकरण मागो आता मला आणखी आज मगाशी मा, एका ठिकाणी टीव्हीवर मी पाहिलं दुसरंच एक आमदाराचं नाव आलं तिसरंच नाव आलं म्हणजे असं आता ह्याचं काहीतरी व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आणि अशा प्रकारे करणं हे देखील चुकीचं नाही आणि एकदा व्हेरिफिकेशन झालं आणि कोणी दोषी असेल तर त्याला त्याची जी काय शिक्षा असेल ती दिली पाहिजे या मताचे आम्ही आहोत मी स्वतः या मताचा आहे भारतीय जनता पक्षाचं हे स्पष्ट मत आहे की अशा प्रकारे कायदा हातात घ्यायचा नाही शासकीय कर्मचाऱ्यांना काय कोणालाच मारहाण करायची नाही काय मारहाण करतो आपण काय राक्षस होत का ही कसली प्रवृत्ती आपली हे बरोबर नाही आणि म्हणून हे जे वातावरण आत्ताच आहे हे लवकरात लवकर शांत व्हायला पाहिजे आणि याच्यातून एक चांगला मार्ग काढून भविष्य काळामध्ये लोकप्रतिनिधीही असं वागता कामा नाही आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील पोलिसांनी देखील असं वागता नाही कामा तुम्ही वागणूक मिळाली असं आपण बिलकुल पश्चाताप ही सगळ्यात मोठी शिक्षा असू शकते असं तुम्ही म्हटलेलं आहे पश्चातापावरच हे प्रकरण संपेल की याच्या पुढे एक वेगळी शिक्षा देऊन महाराष्ट्रासमोर हा आदर्श निर्माण करून द्यावा लागेल सगळ्याच पक्षांना याविषयी आपण बोलणार या आहोत बाळा नांदगावकरांना बोलायचंय नांदगावकर सर मी येतो तुमच्याकडे फक्त एक छोटासा ब्रेक घेतो ब्रेक नंतर लगेच तुमच्याकडेच मी येतो एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया चोवीस तास एक पाऊल पुढे